सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध. ठिकाण: नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी, गणेश देवतर्से. मोबाईल नंबर 93-25-42-22 आणि 77-09-80-59-05. एक उत्कृष्ट कीर्तनकार, संत आणि समाज सुधारक म्हणून गाडगेबाबांची ओळख होती. 20व्या शतकामधील समाज सुधार आंदोलनामध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे त्यापैकी एक महत्वाचं नाव गाडगेबाबा यांचं आहे. अशा या थोर महापुरुषाची 67वी पुण्यतिथी राहुरी येथील गाडगे महाराज आश्रमशाळेच्या वतीनं विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबवून साजरी करण्यात आली आहे. राहुरी येथील श्री संत गाडगे महाराज आश्रमशाळेच्या संचालिका भारती खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली 20 डिसेंबर रोजी गाडगे महाराज यांच्या 67व्या पुण्यतिथीनिमित्त सकाळी काकडा आरती करण्यात आली. त्यानंतर गाडगे महाराज यांच्या प्रतिमेची राहुरी शहरामधनं मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गाडगे महाराज यांची वेशभूषा केलेला विद्यार्थी मिरवणुकीचं आकर्षण ठरत होता. मिरवणुकीनंतर गाडगे महाराज यांच्या पुतळ्यास विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर काल्याचं कीर्तन होऊन महाप्रसादाचं वाटप देखील करण्यात आलंय. संत गाडगे महाराजांचं पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर आणि त्यांच्या वडिलांचं नाव झिंगराजी राणोजी जानोरकर असं होतं. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाज सुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे होते. त्यांचं कीर्तन म्हणजे लोकप्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनामधनं समाजामधील अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यावरती ते टीका करत समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत असे. माणसामध्ये देव शोधणाऱ्या या संतांना लोकांनी दिलेल्या देणग्यांमधनं रंजल्या गांजल्या अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालय, आश्रम आणि विद्यालय सुरू केली असं मनोगत यावेळी संचालिका भारती खिलारी यांनी व्यक्त केलंय. यावेळी वळण येथील संगीता अलंकार हरिभक्तपरायण सुनील महाराज बारे यांचे काल्याचे कीर्तन झालंय. याप्रसंगी संचालिका भारती खिलारी, यशवंत खिलारी यांच्यासह मुख्याध्यापक मिलिंद गुजरे, सुरेश थेटे, तसेच गणेश खांडवे, सुदाम दिघे, अंबादास उंडे, किरण पवार, साकेत महाकाळ, मीनाक्षी लोखंडे, निलिमा व्यवहारे, शरद मृतडक आणि अधीक्षका आरती लाड, संतोष थोरात, शरद मिरगे, श्रीकृष्ण पाटील, पंजाब घोंगटे, तानाजी मुठे, गणेश भालेराव आदी या ठिकाणी उपस्थित होते. निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगे बाबा यांच्या 67व्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन. गाडगे बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये या सप्ताहाची सुरुवात माझे वडील खांडवे अण्णा यांनी केली होती. परंतु आजही ही प्रथा आम्ही कायमस्वरूपी ठेवली असून 13-23 डिसेंबर पर्यंत विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. तसेच सकाळी हरिपाठ, भजन, कीर्तन हे कार्यक्रम केले जातात. तळागाळातील विद्यार्थ्यांना प्रवाहामध्ये आणण्याचे काम आमचे सर्व शिक्षक व सर्व मंडळी करत असते. गाडगे बाबांच्या या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन. कुणाशी वैर ना त्यांचे, म्हणून ते मित्र सर्वांचे. या उक्तीप्रमाणे आपलं अखंड जीवन या महाराष्ट्रातील जनतेला सुख देण्यासाठी ज्या महामानवाने प्रयत्न केले असे आमचे देवोजी झिंगराजे जानोरकर उर्फ गाडगे बाबा यांच्या 67व्या पुण्यतिथी निमित्त आज राहुरी शाखेमध्ये राहुरी शाखेच्या अंतर्गत राहुरी नगरीतून एक भव्य अशी मिरवणूक त्या ठिकाणी निघालेली आहे. निष्काम कर्मयोगी संत गाडगे बाबा यांची 37वी पुण्यतिथी आपण 13-23 डिसेंबर या कालावधीमध्ये साजरी करत असतो आणि यामध्ये मुलांचे विविध प्रकारचे खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम हे आपण या ठिकाणी घेत असतो. अशा महान थोर संतांना विभर्व अभिवादन मी देत आहे. निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगे महाराज यांची 67वा आज पुण्यतिथी आहे. त्या पुण्यतिथी निमित्तानं मी प्रथमतः सर्वांनाच विनम्र सर्वांच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो.
आणि सालाबादाप्रमाणे दरवर्षी आपण आपल्या शाखेमध्ये साप्ताहिक कार्यक्रम घेत असतो. या ठिकाणी मुलांच्या क्रीडा स्पर्धा असतील, अजून वैयक्तिक कार्यक्रम असतील, स्पर्धा असतील व सांस्कृतिक कार्यक्रम असेल व शेवटच्या दिवशी 20 तारखेला 20 डिसेंबरला गावात भव्य अशी बाबांची मिरवणूक आम्ही आमच्या शाखेतून सर्व शहरामध्ये काढत असतो. आणि बाबांनी जो स्वच्छतेचा जो संदेश दिलेला आहे त्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेऊन ग्राम स्वच्छता अभियान सुरू करून करोडो रुपयाचे बक्षीस आज महाराष्ट्रभर सर्व ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद, पंचायत समिती सर्वांना देत आहेत. आणि बाबांचं खरंच एक तळागाळातील जे गोरगरीब असतील त्यांना कसं प्रवाहात आणण्याचं काम हे बाबांच्या संदेशाने बाबांनीच ते सुरू केलेलं. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.